गेलो आहे. एक दिवसाचा प्लॅन होता आणि चार दिवस राहिले, आज पाचवा दिवस. ओके, आणि हा झुलता पूल मजा येते याच्यावरच. आजचा प्लॅन, आधी तर बाहेर पडायचं आहे नाचुकाला घेऊन 25 किलोची बॅग. बाहेर पडून मॉलिनॉंगला कदाचित आजचा स्टे. थकलेल्याला लिंबू सरबत का सहारा. या आजींनी मला हे खास लिंबू सरबत त्यांच्या स्पेशल स्माईल सोबत सर्व केलं. लिंबू सरबत आणि इथल्या निसर्गाकडून भरपूर एनर्जी घेऊन मी निघालोय थेट आपल्या देशाच्या सीमेवर. अशा पायऱ्या बघितल्या ना की धस होत एकदम. कधीचा चालतोय आणि किती वेळ चालायचंय माहित नाही. फॉर मी, फॉर यू, नो, नो. ओके, थँक्यू, थँक्यू. माझी बॅग बघून एक तास लागेल म्हटलं. ऑल द बेस्ट. या फ्रॉम मुंबई. याच्या आयुष्यावरचं ओझं पाहून मला माझं ओझं हलकं वाटायला लागलंय. इंडिया बांगलादेश बॉर्डर. आपण आखलेल्या एका रेषेपुढे दुसरा देश सुरू होतो ही कल्पनाच किती गमतीशीर आहे तेच पाहायला मी इथे आलोय. आप ये गाव से है? मैं आसाम का रहने वाला है. अच्छा. और मैं आसाम का गोलकर रहने वाला हूँ. और मेरा बांग्लादेश में रहता है. अच्छा. आप अपने हद्दीत उभे राहून तुम्ही आपल्या नातेवाईकांची हव्या तेवढ्या गप्पा मारू शकता. बॉर्डर भेट झाल्यावर मी आलोय फेसबुक व्हॉट्सअप फॉरवर्ड्समुळे प्रसिद्ध झालेल्या ट्रान्सपरंट लेन म्हणजेच डावकीला. इथे हल्ली इतकं जास्त कमर्शियलायझेशन झालंय की या तलावातून एक छोटीशी फेरीही खिशाला परवडत नाही. अच्छा, काय लिखा आहे वो बांगला में? बांगला में रेख दिया था सामने भारत प्रवेश निषेध. हाँ, मतलब अंदर मत जाइए. भारत में मत जाइए. ओके, और ये बॉर्डर ये है क्या? हाँ, ये बॉर्डर. तो ये किधर है अभी? टूट गई ये तो. ये तार तो पूरा खत्म हो गया इसका. यही बॉर्डर था ना? इसमें लाइन लगा दिया था. अभी ये पत्थर हुआ वैसे पूरा पत्थर इस तरफ से कोई दूसरा दिन एक महीना हो गया इस तरफ रोशी है. लेकिन रोशी ऐसा लगाएगा तो दूबी लोग दूध साइड में रुकता है. ठीक है, इसलिए रोशी उठा लिया था. अच्छा. हम लोग को भी ऐसा बोलता है इधर इंडिया में इधर घूमेगा बांग्लादेश में इधर घूमेगा ये तो कोई बात नहीं है लेकिन ये रोशी उठा लीजिए. अच्छा, इसलिए तो अभी कोई भी किधर भी घूमेगा? अभी इधर ही घूमेगा लेकिन पूछने जाएगा तो ये ठीक है, कोई अच्छा, पकड़ता अच्छा, नहीं है. अच्छा, नहीं तो पकड़ेगा. हाँ, ना तो पकड़ लेता. पकड़ के कुछ नहीं करता है लेकिन देता है फेलक मीटिंग में. किधर? फेलक मीटिंग. फोटोत दिसणाऱ्या ट्रान्सपरंट लेकचं खरं रूप पाहून मी नाराज न होता जवळच एक हटके जागा शोधून काढली. स्नॉंग डँग. आणि इथे मला मिळालंय हे स्वस्तातलं बांबू हाऊस. जी 400 मिळाली. डबल बेड विथ नेट. डँग एक मस्त शांत जागा आहे आणि तासभर जर कायाकिंग करायला मिळत असेल तर काय हवं.
क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, मला कळत दिसत राहतो पूर्ण वेळ. छान आहे, नक्की यावं अशी जागा. इथलाच एक नावाडी मला पाण्याच्या पुढे जास्तीच्या प्रवाहाकडे घेऊन जायला तयार झालाय. त्याने एका रिमोट वॉटरफॉल लागलाय कडा कोण रिव्हर वर. ग्रेट प्लेस. इथली शांतता आणि वातावरण डावकी लेकला नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो. आशिया खंडातलं सगळ्यात स्वच्छ शहर मॉलिनॉन्ग पाहूया पुढच्या भागात.